भाजपा नेताओं द्वारा लगातार बहुजनों का अपमान किया जा रहा है और वे जाति और धर्म के नाम पर भाजपा उम्मीदवार नितिन गडकरी के लिए वोट मांग रहे हैं। भाजपा नेता संदीप जोशी और सुमित मिश्रा ने बार बार भारत अघाड़ी के बहुजन उम्मीदवार विकास ठाकरे के चरित्र का अपमान किया है। इस संबंध में तमाम सबूतों के साथ कांग्रेस नेता प्रफुल्ल गुरदेव पाटिल और विधायक अभिजीत वंजारी ने मंगलवार को चुनाव आयोग और पुलिस में शिकायत दर्ज कराई है। बीजेपी नेता संदीप जोशी और आईटी सेल के सुमित मिश्रा ने अपने सोशल मीडिया पर वीडियो अपलोड करते हुए भारत अघाड़ी के उम्मीदवार विकास ठाकरे को सीजनल राम भक्त चुनाव आए और उनकी राम भक्ति सामने आ गई, ग्रीष्मकालीन राम भक्त और उनकी गर्मी बताया। चैट्स और अन्य सोशल मीडिया पर वायरल हो गई है। ऐसी पोस्ट में बीजेपी नेताओं ने नितिन गडकरी के लिए वोट करने की अपील भी की है। इससे साबित होता है कि ये सब नितिन गडकरी की योजना है, इसीलिए इस शिकायती आवेदन के जरिए नितिन गडकरी के खिलाफ कार्रवाई की गई है और उनकी उम्मीदवारी की भी मांग की गई है। सुमित मिश्रा ने सोशल मीडिया पर विकास ठाकरे को स्कैपगोट अल्ट्रा प्रो मैक्स के रूप में भी उल्लेख किया है और उनकी तस्वीर को संपादित किया और इसे विभिन्न सोशल मीडिया प्लेटफॉर्मों पर अपलोड किया। इसके खिलाफ प्रफुल्ल गुरदेव पाटिल और विधायक अभिजीत वंजारी ने चुनाव आयोग और पुलिस से शिकायत की है। इसके बाद नेताओं ने कलेक्टर कार्यालय के बाहर मीडिया से बातचीत की। इस अवसर पर अतुल लुंडे, विशाल मुत्तिमवार, शेखर सावरबांदे उपस्थित थे। भारतीय जनता पार्टीच्या आयटी सेलने काँग्रेस पक्षाचे उमेदवार, बहुजन समाजाचे एक उमेदवार विकासभाऊ ठाकरे यांना बळीचा बकरा म्हणून संबोधलं आणि त्याचा एक सोशल मीडियावरती त्यांचा एक पोस्ट व्हायरल केलेला आहे। त्याच्या विरोधामध्ये आज आम्ही तक्रार रितसर निवडणूक आयोगाकडे केलेली आहे आणि भारतीय जनता पक्ष कॅरेक्टर असॅसिनेशनचं चरित्र हन्नाचं काम सातत्यानं करून राहिलेली आहे। संदीप जोशी आणि त्यांचे आय टी सेलचे प्रमुख सुमित मिश्रा यांनी ज्या पद्धतीचा ज्या पातळीवरचा प्रचार करण्याचं काम सुरू केलेलं आहे ते नितीन गडकरींच्या प्रचारासाठी करून राहिलेले आहे। बहुजन समाजाचा अपमान सातत्यानं भारतीय जनता पक्ष आणि नितीन गडकरी करून राहिलेले आहेत, करत आहेत आणि निवडणुकीमध्ये धर्माच्या नावावर जातीच्या नावावर ते मत मागण्याचा प्रयत्न करून राहिलेले आहेत। त्यामुळे आमचा त्यावर आक्षेप आहे आणि त्यांची उमेदवारी रद्द करण्यात यावी, त्यांच्यावरती पूर्णपणे कायदेशीर कारवाई करावी ही अशी तक्रार आम्ही निवडणूक आयोगाकडे केली आहे। भारतीय जनता पार्टीच्या आयटी सेलचे प्रमुख सुमित मिश्रा या व्यक्तींनी फेसबुक आणि ट्विटर आणि बाकीच्या सगळ्या सोशल मीडियावर आमचे महाविकास आघाडीचे आणि भारतीय राष्ट्रीय काँग्रेसचे उमेदवार विकासभाऊ ठाकरे यांच्याबद्दल एक आक्षेपार्ह अशा पद्धतीचं पोस्ट टाकलेलं आहे। त्याच्यामध्ये एक बकरा दिसतो आहे, त्याच्या गळ्यामध्ये हार आणि त्याच्यामध्ये टायटल त्यांनी दिलं आहे की बलिका बकरा। इंडियन पीपल्स रिप्रेझेंटेशन ॲक्ट आणि ज्या काही इलेक्शन कमिशनची कोड ऑफ कंडक्ट आहे त्याच्या त्या सगळ्या प्रोव्हिजन्सनुसार तरतुदीनुसार अशा पद्धतीच्या निवडणुकीच्या दरम्यान अशा पद्धतीच्या पोस्ट टाकणे म्हणजे हे मतदारांना आपल्या मुख्य उद्देशापासून परावृत्त करण्याचं आहे। एखाद्या उमेदवाराला फ्री अँड फेअर इलेक्शनचा त्या ठिकाणी त्याच्या माध्यमातून त्याला ती इलेक्शन लढता आलं पाहिजे याच्यापासून परावृत्त करणं आहे आणि म्हणून हे आक्षेपार आहे। त्याच्यामुळे आम्ही सर्वांनी भारतीय राष्ट्रीय काँग्रेसचे सर्व पदाधिकारी आणि महाविकासचे पदाधिकारी आम्ही रितसर तक्रार केलेली आहे कलेक्टरकडे आणि त्याच्या माध्यमातून आमची मागणी आहे की ज्या ज्या लोकांनी अशा पद्धतीच्या पोस्ट फेसबुकवर किंवा अन्य सोशल मीडियावर टाकलेल्या आहेत त्यांच्यावर कायदेशीर कारवाई करण्यात यावी आणि त्यानुसार त्यांच्यावर त्या ठिकाणी ताबडतोब ॲक्शन घेण्यात यावी आणि नितीन गडकरींच्या माध्यमातून अशा पद्धतीच्या पोस्ट या स्पॉन्सर करण्यात आलेल्या आहे त्याच्यामुळे या निवडणुकीच्या संदर्भामध्ये निवडणूक आयोगाने सुद्धा कॉग्निझन्स घ्यावा आणि संबंधितांवर कारवाई करावी ही आमची मागणी आहे। कॅमेरा पर्सन राजकुमार मोहट के साथ अभिषेक पानसे की रिपोर्ट।